नमस्कार, मी विशाखा। विशाखाच रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज मी मॅगी ज्या पद्धतीने आम्ही घरी बनवतो त्या पद्धतीने मी मॅगी दाखवलेली आहे। मॅगी हा विषय सगळ्यांचा आवडीचा आहे। लहानथोरापासून सगळ्यांनाच मॅगी आवडते। अगोदर आम्हालाही आवडत नव्हतं, पण आमच्या मुलांच्याकडून आम्ही खायला शिकलो। तर असा हा मॅगीचा प्रकार माझ्या घरी सगळ्यांना आवडतो, त्या पद्धतीने मी मॅगी दाखवलेली आहे आज तुम्हाला। तर तुम्हीही करून पहा। मॅगी घरी करतोय सोप्या पद्धतीची, नॉर्मल अशी जी मॅगी करतोय आम्ही ती आज ती मॅगीची पद्धत दाखवणार आहे तुम्हाला। तर इथं मी साधारण एक 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे इथं। तर आता ह्यामध्ये आपण कांदा टाकूया। कांदा चांगला आपण भाजून घेऊया। आणि आता ह्यामध्ये आपण ओली मिरची घेतलेली आहे मी इथे। तुम्ही पाहू शकता छोटे काप केले आहेत ओल्या मिरचीचे, एकच घेतलेले तिखट असल्यामुळे। तर ही पण चांगली आपण ह्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये सिमला मिरची एक घेतलेली आहे तीही टाकून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर आपण हे छान समग परतून घेऊया तेलामध्ये। साधारण आपण मॅगीची इथं 3 पाकिटं घेतलेली आहेत, 10 ची 3 पाकिटं घेतलेली आहेत मॅगीची। तर आता आपला कांदा सुद्धा छान खमंग परतलेला आहे आता। तर आता ह्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत। लसणाचे मी किसून घेतलेले आहे लसूण हे। तर हे पण चांगलं आपण ह्यामध्ये तळून घेऊया। तर ह्यामध्ये आता आपण हळद घालूया। थोडासा हिंग घालूया। मी अगदी घरच्या पद्धतीनं करत आहे ती मॅगी, जशी आम्ही घरी कायम करतो तशी मॅगीची मी पद्धत तुम्हाला दाखवते। तर आता हे आपलं छान सगळं कांदा वगैरे चांगला भाजलेला आहे। तर ह्यामध्ये आता मिरी पावडर थोडी आपण टाकणार आहे, 1/2 चमचा, कारण आपल्याला नंतर तिखटही घालायचंय आणि थोडं मॅगी मध्ये पण असत। तर आता इथे आपण 1-2 चमचे आपण तिखट घालणार आहोत। घरची चटणी आहे ही, मसाला चटणी। तर ही 2 चमचे आपण इथे घालूया। आणि त्यानंतर आता आपण त्यामध्ये मॅगीचा मसाला टाकून घेऊया। तर आता आपण 3 पण पाकिटे टाकलेली आहेत मसाल्याची, मॅगी मसाल्याची। तर आता इथं आपण सगळे सॉस घालून घेणार आहोत। तर हा थोडासा मी टोमॅटो सॉस घालते ह्यामध्ये आणि थोडा सोया सॉस घालूया। हे थोडस ग्रीन चिली सॉस आहे हाही घालूया ह्यामध्ये। आणि थोडस आपण व्हिनेगर घालूया ह्यामध्ये अगदी थोडस। हे सगळं मिक्स करून घेऊया। आणि थोडीशी शेजवान चटणी घालूया, नाही घातली तरी चालेल, पण अगदी थोडीशी मी घालणार आहे ह्यामध्ये। तर इथे फ्रोझन मटर थोडे घालणार आहे मी राहिलेले माझ्याकडून। तर ते आपण अगोदर हिच्यात मिक्स करून घेऊया आणि मग आपण पाणी घालूया ह्यामध्ये। गरम केलेलं आहे पाणी आता।
यामध्ये पाणी मिक्स करूया। थोडंस अगदी चवीपुरतं मीठ घालूया, कारण आपल्या मसाल्यामध्ये हा मीठ आहे। अगदी चवीपुरतं थोडंस घालूया, कारण सॉस मध्ये पण मीठ असतं। तर आता ह्याला चांगली उकळी देऊन दिली आहे आपण। अजूनही थोडंस पाणी लागेल, तर तेही आपण गरम करून घालूया यामध्ये। तर इथं आपण आता मॅगीचे 3 पाकिट टाकूया। तर हे पाणी पण चांगलं उकळलेलं आहे आणि आपण गरम पण घातलेलंच आहे पाणी। तर यामध्ये घालून घेऊया। तर हे आपण थोडस मंदाचं झाकून ठेवूयात आता थोड्या वेळासाठी। आपण पाहूया आपली मॅगी कशी झाली। वाव, छान झाले एकदम। मी थोडस पाणी ठेवणार आहे ह्यामध्ये। तर आता आपण गॅस बंद करूया। आणि आपण आता मॅगी सर्व करूया। तर आता ही आपली इथे मॅगी तयार आहे। तर तुम्ही करून पहा, मॅगी सगळ्यांच्या आवडीचाच विषय आहे। सगळ्यांना लहान थोरापासून सगळ्यांनाच आवडते मॅगी। आणि आम्ही ज्या पद्धतीने घरी बनवतो त्या पद्धतीने मी केलेली आहे। तुम्हीही करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।